लोकसभा निवडणुकीसंदर्भातली एक मोठी बातमी समोर येते. आगामी विधानसभा निवडणूक ही डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे. तर महायुती सरकारच्या लाडकी बहीण या योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडली असल्याचंही बोललं जात आहे. योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्याआधीच आचारसंहिता लागू झाल्यास मोठा खोळंबा होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा उशिरानं केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. दरम्यान 26 नोव्हेंबरला विधानसभा बरखास्त झाल्यास संविधानातील तरतुदीनुसार राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट सुद्धा लागू शकते. एकाच वेळी सगळे निवडणूक व्हावे असा आग्रह प्रधानमंत्र्यांचा होता आणि दुसऱ्या दिवशीच या 3 राज्यांच्या वेगवेगळ्या सहसा असेल जाहीर केल्या. याचा अर्थ याला काही फारसं महत्त्व द्यायचं कारण नाही. त्याचं कारण प्रधानमंत्री बोलतात आणि यंत्रणा दुसरा निर्णय घेतात त्याची प्रतिक्रिया आपल्याकडे आली. तीही तुम्ही पुढे ढकललं तरी रिझल्ट नाही ना बदलू शकत. आणि या रडीचा डाव आहे म्हणजे जर लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नसतील तर ह्याच्यातच अपयश आहे ह्या सरकारचा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की ह्यांना जर वाटत असेल की पैसे वाटूनच इलेक्शन जिंकता येतात तर मग लोकसभेमध्ये जिंकले असते ना, काय कमी केले आहेत का उद्योगांनी. महाराष्ट्रातल्या निवडणुका डिसेंबरला होणार असतील तर ही राजकारण्यांची सत्ताधाऱ्यांची सोय आहे. ज्यांना महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते, ज्यांना राजकारणात पराभवाची भीती वाटते, महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते की आम्ही निवडणूक हरू, आता निवडणुका वेळेस घेतल्या तर, त्यांनी अशा पद्धतीनं हा डाव टाकलेला आहे.